मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पद्यपुराण श्री पद्यपुराण हे अठरा पुराणांमधील सर्वात श्रेष्ठ पद्यपुराण आहे श्रावण मास असल्यामुळे सर्वांनी हे पद्यपुराण ऐकावे आणि चार महिने चातुर्मासाचे आहे तर पद्यपुराण हे श्री कृष्णाचे आहे श्री रामाचे श्री विष्णूच्या अवताराचा आहे तर हे चार महिने जर आपण पद्य पुराण ऐकले तर आपल्यावर विष्णूची अखंड कृपा राहते आणि आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते तर आता आपण पद्यपुराणाला सुरुवात करणार आहोत कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री गणेशाय नमो नमः भगवंताच्या कृपेने माझ्या हातून पद्यपुराणाचे लिखाण झाले आहे प्रस्तावना केली आहे यापूर्वी माझी काही पुस्तके प्रकाशित झाली आहे आईवडिलांच्याकडून मला अध्यात्म शिक्षणाचे ज्ञान मिळाले आठव्या वर्षी माझी मोजी बंधन झाले त्यावेळेपासून माझी प्रगती होत गेली वेदातील प्रमुख सूत्रे मी समजावून घेतली त्यामुळे परमार्थ जीवनाचा मार्ग सुलभ झाला माझे पिताश्री डॉक्टर ज्ञानेश्वर तांदळे आणि माताश्री प्रा सौ शुभदक्षी तांदळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे महर्षी व्यासानी अनेक पुराणे ग्रंथबद्ध केले तत्त्वज्ञान हा अवघड जरी विषय असला तरी कथेच्या माध्यमातून सांगितला की तो विषय मानवला सुलभतेने समजला जातो त्यामुळे पुराणे लोकप्रिय झाली जो खूप भाग्यवान असतो त्याला पुराणे ऐकायला मिळतात हे अठरा पुराणे ज्याच्या खूप भाग्यवंत आहे खूप काही जन्माचे पुण्य ज्याने मिळवून घेतले आहे ज्याच्या पदरी खूप काही हजारो वर्षाचे पुण्य आहे त्यालाच हे पुराणे ऐकायला मिळतील सहजासहजे पुराणं कोणालाच ऐकायला मिळत नाही त्या पुराणांपैकी एक पुराण म्हणजे पद्य पुराण हे पद्य पुराण अत्यंत महत्त्वाचे पद्यपुराण आहे पद्यपुराणामध्ये पाच खंडे आहेत पहिला खंड हा सृष्टीखंड आहे यामध्ये पारंभी मंगलाचरण दिले आहे नारायण आणि सरस्वती देवी यांना साष्टांग नमस्कार घालून सुरुवात केली आहे लोह लो हर्षण शिष्याने एकांतामध्ये बसलेल्या व्यासमुनींना पाहिले आणि तो शिष्य त्यांच्याजवळ गेला त्यावेळी व्यासमुनींनी विचारले आपले येथे येण्याचे प्रयोजन काय येथे येण्याचे प्रयोजन काय आहे तेव्हा सूत म्हणाला आपल्या पिताश्रींनी मला आपली सेवा करण्यासाठी पाठवले आहे त्याचप्रमाणे धर्माची चर्चा करण्यासाठी पाठवले आहे ब्रह्मदेवांनी सर्व शास्त्रांचे सार म्हणजेच पुराण ग्रंथ सांगितले आहे ते सर्व प्रकारचे परिपूर्ण ज्ञान भंडार आहे कल्पांच्या आधी कारणात प्रभूंनी त्यांचा उद्धार केला आहे जलात वावरणाऱ्या प्राण्यांचे श्रवण करून ते मुनींना कथन केले त्यावेळी सर्व शास्त्र व पुराणे निर्माण केले त्यावेळी भृगूंनी व्यासरूप घेतले व्यासरूप प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने पुराणांचे कथन अनेक वेळा केले ज्यामुळे हे संपूर्ण जग निर्माण झाले आहे या सविस्तर माहितीला पद्य पुराण असे नाव देण्यात आले आहे यामध्ये विष्णूंचा महिमा सांगितला गेला आहे या विष्णू चातुर्मासात विष्णूंचा महिमा जो कोणी ऐकतो तो खूप भाग्यवान राहतो त्याची कुठल्याही कामात य अडचण येत नाही आणि त्याला प्रत्येक कामात यश कीर्ती मान सन्मान वाढवतो आणि त्याशिवाय त्या व्यक्तीवर महालक्ष्मी अत्यंत प्रसन्न राहते असे ऋषींनी सांगितले आहे ज्या घरात विष्णू गायत्री मंत्राचं पठण होतं सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा लावला जातो ओम विष्णवे जप केला जातो ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा सकाळ संध्याकाळ एकशे आठ वेळा जप केला जातो तेथे ते साक्षात महालक्ष्मी विराजमान राहते असे स्वदा, स्वता स्वतः या पद्यपुराणात विष्णू भगवानांनी सांगितले सर्व विषयांची माहिती या पद्यपुराणामध्ये विष्णूंच्या महिमांची माहिती या पद्य पुराणामध्ये देण्यात आली आहे तर आता आपण या भीष्म पितामह पुलिस्त ऋषींना काय म्हणाले त्याची माहिती सांगणार आहोत तर ब्रह्मा तर परम विशुद्ध महान आत्मा असून निर्गुण अप्रेमेय असल्यामुळे तो बुद्धीचा विषय नाही तर मग ब्रह्माला सृष्टी करता समजणे कितपत योग्य आहे विष्ण म्हणतात हे महामुने ब्रह्मदेवाने कल्पाच्या पूर्वी परमेश्वराच्या प्रमाणे समस्त भूतांचे सृजन केले होते कसे केले होते विष्णूंनी पृथ्वीला वहन करण्यासाठी अनेक अवतारात आपले तेज प्रविष्ट केले ते म्हणाले प्रथम सत्व गुणांनी युक्त अशी प्रजा निर्माण करावी असे ब्रह्मदेवाला वाटले तशी त्यांनी प्रजा निर्माण केली नंतर रजोगुणाची प्रधानता असलेली प्रजा निर्माण केली नंतर तमोगुणी प्रजा निर्माण झाल्यावर वर्ण कसे करावे ते निर्माण केले असे हे चार वर्ण यज्ञादी गोष्टींचे अधिकारी आहेत त्यामुळे सर्व लोक शुद्ध आणि चांगल्या आचरणाचे झाले तर मी तुम्हाला चांगल्या प्रकारे जे रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण यांची माहिती खूप काही व्हिडिओमध्ये दिली गेलेली आहे माझी तर मी आता तो इंट्रो इथं घेत नाही जर इंट्रो दिला तर दहा मिनटं वाढतील आणि आपल्याला कथा समजणार नाही तर सत्वगुण तमोगुण आणि रजोगुण तरी पण थोडं शॉर्टकटमध्ये जे नवीन काही सबस्क्रायबरवाले जे आलेले आहे भाविक भक्त त्यांना एक मिनटं सांगते मी सत्वगुण म्हणजे जो कोणी सत्वगुण हा विष्णू भगवानांमध्ये आहे तमोगुण हा शिवशंकरामध्ये आहे आणि रजोगुण हा ब्रह्मदेवामध्ये आहे तर रजोगुण म्हणजे राजासारखे अधिकार करायचे तमोगुण म्हणजे अहंकार आणि मीपणा याला तमोगुण म्हणतात अहम मीपणा तमोगुण सत्वगुण हे विष्णू भगवानांमध्ये होते सत्वगुण म्हणजे सर्व काही जर जो आपल्याला जो काही बोलतो त्याला अमल करायचे जो काही सांगतो त्याला सर्व काही हो म्हणायचे आणि सत्वगुण तर सत्वगुण विष्णू भगवानांमध्ये आहे म्हणून सृष्टीचे पालन करता विष्णू भगवान निवडले गेलेले आहे तर सर्वात महत्त्वाचा सत्वगुण प्रत्येकाच्या अंगी प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कोणतापणा पाहिजे सत्वगुण क्षमा हा प्रत्येकाच्या अंगी पाहिजे जो व्यक्ती जर काही चुका झालेले असतात कोणाच्या हातून आणि कोणी जर सॉरी बोललं तर क्षमा हा शब्द सत्वगुणामध्ये आहे तसं ऋषींनी साक्षात विष्णू भगवानांच्या वक्षस्थलावर लात मारलेली होती जेथे स्त्रीचं चिन्ह आहे जेथे लक्ष्मी माताचे पदम कमल विष्णू भगवानांच्या हृदयात आहे तर तेथे ज्यावेळेस सृष्टीची यज्ञ करता कोण निवडले जातील ब्रह्मदेवता विष्णू देवता, देवता आणि शंकर देवता तर तिघांमधून कोण निवडले जाईल तर ऋषींनी जेव्हा परीक्षा घेतली होती तर त्यावेळेस वक्षस्थलावर विष्णूंच्या लात मारली होती तरी पण विष्णू भगवानांना त्यांच्या लात मारलेल्या पायाला डोके ठेवले प्रणाम केले म्हणून त्यांनी सत्वगुणासाठी विष्णू भगवानांना निवडले गेले आहे काही व्हिडिओ पाहा तुम्ही त्याच्यात संपूर्ण मीने इंट्रो दिलेला आहे सत्वगुण रजगुण संपूर्ण कहाणी खूप मोठी आहे तर ती सांगितली आहे खूप काही व्हिडिओमध्ये तर त्यामुळे मी आता देत नाही तरी पण शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजावून दिलं तर, तर आपल्या अंगी प्रत्येकाच्या अंगी कोणता गुण पाहिजे सत्वगुण प्रत्येकाला क्षमा करण्यासाठी आपला जो हा गुण आहे तो पाहिजे तर सत्वगुण हे म्हणजे विष्णू भगवानांमध्ये आहे तर असे चार वर्णांचे आचरण करण्यात आलेले आहे ब्रह्मदेवाने आपल्या मानसपुत्रांचे पूजन केले पुराणात त्यांना नऊ ब्रह्म असे पुलह, म्हणतात भतु, अंगिरा मरीची, दक्ष अत्री व वसष्ट हे ब्रह्मदेवाने निर्माण केले तरी त्यांनी लोकसृजनाचे कार्य केले नाही समुद्र मंथनातून बाहेर आलेली सुरभी पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले नंतर धमवर वर्द प्रयोयुक्त वारिणी प्रकट झाली धमर वर्द उपयुक्त वारू वारुणी प्रकट झाली ती अपवित्र असल्याने देवाने तिचा त्याग केला शंकरांनी आपल्या जटेत शोभून दिसावा म्हणून चंद्रमा घेतला काळकूट नावाचे विष निर्माण झाले शंकरांनी त्यांचे प्राशान केले म्हणून त्यांना नीळकंठ असे म्हणतात शंकरांनी ज्यावेळेस समुद्र मंथनातून विष निघाले त्यावेळेस प्रदोष कालामध्ये हे नि विष त्यांनी प्राशान केले होते म्हणून प्रदोष कालाला एवढं महत्व आहे साडेचार तर साडेसहापर्यंतचा अत्यंत महत्त्वाचा काळ म्हणजे प्रदोष काल सु सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटं पहिले सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटांनंतरचा हा भाग्यवान काळ म्हणजे साक्षात शिव आणि पार्वतीच्या फेरीचा हा काळ असतो या काळात जो कोणी शिवाची अर्चना पूजा वगैरे करतात घराच्या दरवाजावर दिवा लावलेला असतो आपल्या देवघरात दिवा अगरबत्ती लावलेला असतो शिवलिंगाची पूजा केलेली असते तर या भाग्यवान काळ म्हणजे प्रदोष काळ या काळामध्ये शिवाने विष प्राशन केलं म्हणून या प्रदोष काळाला दिवसभरातून सकाळ तर चार वाजेपर्यंत तुम्ही दिवा ला लावला नसणार तरी चालेल तुम्ही पूजा केली नसणार तरी चालेल पण प्रदोष कालामध्ये तुम्ही एक दिवा लावून घेतला तरी सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते असे स्वतः या पद्य पुराणामध्ये शिवाने सांगितलेले आहे त्यानंतर समुद्रातून पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली धन्वंतरी प्रकट झाली मोहिनीने अमृत देवांना दिले देव अमर झाले दैत्य पाताळात पळाले त्यानंतर पृथ्वी योग्याचा विचार मांडलेला आहे तसेच सूर्यवंश सोमवंश क्रोष्ठवंश यांची माहिती दिलेली आहे पुढे अर्जुन कर्ण उत्पत्ती वेर यांचे चिंतन प्रकट केले आहे त्यानंतर ब्रह्मदेवाच्या यज्ञाचे चिंतन आहे त्यानंतर कपिल देवगण सप्तर्षी त्र्यंबक म्हणजे सनदकुमार महात्मा मनू भगवान प्रजापती येथे निर्माण झाले वृत्तासुर आणि अगस्त यांचे वाक्यान दिले आहे इंद्राच्या शापाने अग्निमारुतीचा जन्म यानंतर वामन अवतार चरित्र वर्णन केले आहे पुष्कर तीर्थ जे निर्माण झाले त्याची कथा आहे त्यानंतर श्रीरामाचे गमन झाल्याचे वर्णन आहे संपूर्ण संपूर्ण वर्णन अठरा पुराणांचे वर्णन या पद्य पुराणामध्ये विष्णू भगवानांनी केले आहे म्हणून विष्णू भगवानांचे हे वर्णन ऐकायला चुकू नका शेवटपर्यंत हे व्हिडिओ नक्की आहे का जे अध्यात्मच्याचे ज्ञानी आहेत म्हणजे त्यांना आपल्या संबंधित पूर्ण ज्ञान झालेले आहे त्यांचा अध्यात्म हा विषय आहे जो कोणी वाईट कर्म करणारी असतात त्यांना मात्र गती नसते त्यांना जो वाईट कर्म करतो त्यांना यमयातना खूप यातना देतात आणि तिथे क्षमा नावाचा हा शब्द नसतो म्हणून वाईट कर्म कधी करू नये अनेक प्रकाराच्या भावाद्वारे परमेश्वर व्यक्त केला जातो त्याच्या हृदयात साक्षात परमेश्वर असतो ज्याच्या कर्मावर ज्यांना विश्वास आहे त्याच्या हृदयात साक्षात परमेश्वर विराजमान असतो त्याचे कुठल्याही कामात अडचण येत नाही कारण त्याला त्याला कर्माच्या त्याच्या कर्मावर विश्वास असतो की आपले कर्म आपण कसे केलेले प्रत्येकाला प्रत्येकाला ज्याला त्याला आपल्या कर्माच्यावर विश्वास असतो आपण वाईट कर्म करो या चांगले कर्म करो जो तो आपले कर्म आपल्याला माहीत असतं म्हणून आपल्या कर्मावर आपल्याला विश्वास असतो म्हणून कुठल्याही कामात शेवटपर्यंत अडथळा येत नाही म्हणून परमेश्वर या भावाद्वारे कर्म कसे असतात ते व्यक्त करतो आणि केले जातो त्याचे परमेश्वर सर्व काही व्यक्त करतो जे सत्य आहे जो आदि आहे जो मध्यभूत आहे त्याचप्रमाणे जो अंत आहे चर आणि अचर आहे तेच पुरुषात परमश्रेष्ठ प्रदान होय तारक उत्पत्ती यांचे वर्णन आहे सर्व देवकृत ब्रह्मस्तोत्र यांनी व वर्णन यानंतर कार्तिक जन्माची कथा त्याने तारकासुराचा वध कसा केला धिपपाडा तारकासुरात रणागणात कसा आहे तारकासुराचा वध झालेला पाऊन सर्वांना आनंद कसा झाला हे संपूर्ण माहिती या पद्यपुराणात दिली जाईल प्राचीन काळात कृतयुगामध्ये दे, दैत्य आणि पुरुष पुरुष हिरण्य अनेक वर्ष जलात तपश्चर्या केली त्याने ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला नुसिंहाचा अवतार घेऊन हिरण्य वध केला हे कथानक सविस्तर पद्धतीने या पुराणामध्ये सांगितले गेले आहे ब्रह्मदेव आचरणाचा महिमा अधिक मोठा आहे आचार म्हणजे वागणूक चांगल्या वागणुकीमुळे माणसाला सुख मिळते आणि ऐश्वर मिळते आणि तो खूप वर्षापर्यंत स्वर्ग लोकात राहतो शिवलोकामध्ये राहतो वैकुंठ लोकामध्ये राहतो चांगले कर्म केलेले असतात तर त्याला कुठल्याही इजा होत नाही किंचित ही इजा होत नाही त्याला यमदूत हात लावत नाही जो कोणी पद्य पुराण ऐकतो त्याला विष्णूचे दूध हात लावतात आणि विष्णूचे विमान म्हणून या खूप हजारो वर्षापर्यंत तो स्वर्ग सुख मिळते सदाचारामुळे मानवाचे जीवन उजळून निघते जो दुराचारी माणूस असतो हो त्याची सदा समाजात निंदा होत असते जो पतीत आणि रागीट आहे त्याच्याबरोबर क्षणभर ही संभाषण करू नये जो खूप पतित आहे जो चुगलीखोर आहे जो रागीट आहे जो अहमपणा करतो तो समा कधी तो व्यक्ती करत अशा व्यक्तींशी भाषण सुद्धा करू नये कर्मपरायण माणसाची वाणी लोण्याप्रमाणे मऊ आणि गोड असते आणि त्याचे मन अत्यंत कोमल असते त्याच व्यक्तीशी भाषण करावे जो तुमचा आनंद डबल करतो त्यालाच आपला आनंद सांगावा जो आपला आनंद डबल करत नाही त्याला आपला आनंद कधीच सांगू नये असे या पद्य पुराणामध्ये सांगितले गेले आहे एकूण पाच महायज्ञ आहेत आईवडिलांची अत्यंत भक्तिभावाने पूजा करावी जो आईवडिलांची भक्तिभावाने पूजा करतो त्याला यमदूत हात लावत नाही त्याला शिवाचे दूध हात लावतात आणि तो खूप भाग्यवान असतो जे मुलं आई वडिलांची पूजा सेवा करतात भक्ती भावाने तो खूप भाग्यवान असतो साक्षात तो शिव पार्वतीची सेवा करतो असे समजावे मंदिरात नाही गेले तरी चालेल शिवाला पाणी नाही टाकले तरी चालेल पण आई वडिलांची सेवा करत आहे तरी भगवान शिव त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात आपल्या पतीची पूजा करावी जो जी स्त्री आपल्या पतीची दररोज पाय दाबते नाहीतर मंगळवार शुक्रवार तरी पाय दाबते तरी त्या बाईजवळ खूप लक्ष्मी अमाप गणित असते जी बाई आपल्या पतीची पूजा करते या पाय पडते तरी त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते सर्व प्राणी मात्रांवर सारख्याच प्रमाणे प्रेमाने वागावे मित्रांशी कधी द्रोह करू नये आणि भगवान विष्णूंची अनन्य भावाने अनन्य भक्ती करावानी खूप भावभक्तीने हे पद्यपुराण श्रवण करावे पिता हा साक्षात धर्माचे स्वरूप आहे पित्याची आराधना करण्याने धर्म प्राप्त होतो आईमध्ये सर्व तीर्थस्थाने समाविष्ट झालेली असतात जो रोज आईचे नमस्कार करतो तर सर्व तीर्थांना नमस्कार करण्याचे त्याला पुण्यफळाची प्राप्त होते अशा प्रकारे आई वडिलांच्या महिमांचा वर्णन केला गेलेला आहे माता पिता यांची पूजा व प्रार्थना हा महिमा फार मोठा आहे त्यामुळे अतुलनीय पुण्य त्या माणसाला प्राप्त होते जो व्यक्ती जे ज्या घरात अंघोळ झाल्यानंतर आई वडिलांना प्रणाम करतो त्याला अतुलनीय पुण्य त्या माणसाला मिळते त्याची गणनाच नाही जो आई वडिलांना नमस्कार करतो आई वडिलांना वागतो यानंतर तुलाधाराची कथा लिहिलेली आहे तुलाधार हा सत्यवचनी होता तो कोणत्याही प्रकारच्या लोभाला बळी पडला नाही जो मनुष्य सभेत सुद्धा सत्य भाषण करतो त्याला अश्वमेघ यज्ञाचे पुण्य प्राप्त होते जो व्यक्ती खोटं बोलतो त्याच्याजवळ लक्ष्मी राहत नाही म्हणून जे काही तर जे पण असेल आपल्याला कोणी कोणी बोले करे तर सत्य बोलावे खरे बोलावे तर त्याच्या जो लक्ष्मी विराजमान राहते आणि अश्वमेघ यज्ञाचे पुण्यफळाची प्राप्ती होते चुगली निंदा करणे हे पाप आहे म्हणून चुगली निंदा करून आपले पाप आपल्या डोक्यावर वाढून घेऊ नये म्हणून सत्याने वागावे खरे बोलावे आणि त्यामुळे आपल्याला अश्वमेघ यज्ञाचे पुण्य प्राप्त करून घ्यावे धाराने सर्व प्रकारच्या लोभावर विजय मिळवला होता तो अत्यंत शूद्र व गरीब होता तो कंदमुळे व साधे अन्य खाऊन जगत होता धाराला मोहरात पाण्यासाठी देवाने नदी काठी ही एक सुवर्णांची अंगठी टाकली धाराने त्याला स्पर्शही केला नाही धाराने क्रोध सोडून तीर्थ सेवन केले दया ही मंत्र जपासारखी आहे दया जो व्यक्तीमध्ये आहे ज्याने काही चुका केल्या आणि तो क्षमा करतो दया करतो त्या व्यक्तीवर तर असे समजावे की त्याने हजारो हजारो शिव मंत्रांचे जपमाळा करून घेतली तर असे मंत्र जप सारखी शब्द आहे शुद्ध संतोष आहे प्राणी मात्रांना काया वाचा मनसा न दुखवणे ही मोठी सर्वात सिद्धी आहे संतोष हेच त्यांचे भाग्य आहे अशा या सात्विक वागण्यामुळे तुलाधाराला स्वर्ग प्राप्ती झाली यानंतर तुळस व आवळ्याचे वर्णन या पद्य पुराणामध्ये सांगितले जाईल पुढे तर पुढे काय काय वर्णन येणार आहे तर हे संपूर्ण मी तुम्हाला ह्या एका व्हिडिओमध्ये माहिती देत आहे तर तुळस आणि आवळ्याचे काय महत्त्व आहे या चार महिने चातुर्मासात आवळ्या आणि तुळसचे काय वर्णन आहे या दोन्ही गोष्टी महत्त्व अतिशय मोठे आहे त्याचे वर्णन केले गेले आहे आवळ्याचा नैवेद्य दाखवला तरी फार मोठे पुण्याची प्राप्ती होत असे विष्णू भगवानांना या चातुर्मासात जर जो कोणी पद्यपुराण ऐकतो तर त्याला संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होते संपूर्ण बारा तीर्थ आणि चारी धाम यात्रा केल्याची पुण्यफळाची नि श्रवण श्रवणं मात्र दोन शब्द पद्य पुराणाची ऐकेल सुद्धा त्याला ज्या बारा ज्योतिर्लिंग आणि चारी धाम यात्रा केल्याचे पुण्य फळ मिळेल आवळ्याचं नैवेद्य दाखवलं तर कोणते पुण्य मिळते ही कथा पुढे येणार आहे ज्या ठिकाणी तुळशीचे स्थान असते तेथे ते केशवाचा निवास असतो लक्ष्मी आणि अन्य देवही तेथे ते विराजमान असतात तुळशीजवळ स्तोत्र पठन मंत्र केल्याने अनंत फळाची प्राप्ती होते तर तुळशीजवळ कोणते स्तोत्र पठन करावे कोणते मंत्र जप करावे अशा कथा पुढे येणार आहे ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाचे संगोपन करत असते त्याप्रमाणे गंगा ही सर्व मनुष्य प्राण्याला मुला समान समजून त्याचे संगोपन करत असते जो सदैव गंगेजवळ राहतो त्याला सदैव सर्व देवाचे पाठबळ लाभते विष्णू हे गंगेत निवास करतात भुक्तिमुक्ती देणारी आहे सुखाने मोक्ष देणारी गंगाच आहे गंगेमध्ये पवित्र भावनेने स्नान केले की आपण आतून पवित्र होतो जो कोणीही कथा पण ऐकून घेतली गंगेच्या नावाची तरी पण तो आतून पवित्र होतो आपल्या मनात सर्वबद्दल समभाव निर्माण होतो सो गंगा स्नान करताना कोणता मंत्र जपावा तर गंगा स्नान करताना ओम नमो गंगाय मिश्ररूपिनी नारायणाय नमो नमः तर गंगा स्नान करत आहे या आपल्या घरी तुम्ही स्नान करत आहे तर या मंत्राचा तुम्ही जप करावा लिहून घ्या एका वहीवर ओम नमो गंगाय मिश्ररूपिनी नारायनाय नमो नमः ओम नमो गंगाय मिश्र रूपिनी नारायणाय नमो नम हा हा मंत्रसुद्धा श्रवण केला तरी त्याचे सर्व पापे जळून भस्म होतात असे विष्णू भगवानांनी सांगितले आहे हा मंत्र म्हणावा त्यानंतर गणेशांनी त्रिपुरासुराचा वध केला त्याचे वर्णन आहे त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली होती गणपतीने आपल्या धनुष्यबाणाने त्रिपुरासुराचा वध कसा केला पुढे वैश्यपायन मुनींनी प्रश्न पडला की सदैव आकाशात उगवणारा सूर्य कोण आहे व्यास म्हणाला हा सूर्य म्हणजे सृष्टी निर्माण कर करता ब्रह्मदेवाचे तेज आहे त्या सूर्याला साक्षात ब्रह्ममय जाणावे तो धर्म अर्थ काम मोक्ष देणारा आहे जगाचे रक्षण ज्याच्यामुळे होते त्रिभुवनाचे पालन पोषण तोच करतो सूर्याच्या उपासनेने माणसाचे अनेक प्रकारचे रोग नाही सेवतात जो सूर्याला जल देतो अर्घ देतो ओम सूर्याय नमः ओम घृणीताय नमो नमो नमः या सूर्याला जल देण्याच्या ज्या तांब्यामध्ये पाण्यामध्ये थोडे गहू गूळ आणि फूल काळी तीळ अर्पण करतो आणि सूर्याला जल देतो आणि आपल्या डोक्याच्या वरून तो जल जर अर्पण करतो आणि ते पाणी आपल्या अंगावर जे छिटे आहेत आप ते आपल्या पायावर अंगावर जर पडले तेवढे आपले दुःख दारिद्र्य दूर होते आणि मान प्रतिष्ठेत वाढ होते जी व्यक्ती सूर्याची उपासना करते त्याच्या मान प्रतिष्ठेत वाढच होतो सूर्याला नुसता नमस्कार केला जलसुद्धा अर्पण केले नाही आणि नुसते नमस्कार केला तरी त्या व्यक्तीची प्रतिष्ठेत वाढ होते दुःख दारिद्र्य दूर होते ओम सूर्याय नमहा एवढंसुद्धा श्रवण करता बरोबर त्याच्या प्रतिष्ठेत वाढ होते त्याचा कोणी कधी अपमान करत नाही त्या रीती व कश्यप मुनी यांचा सहार हाय जगात मित्र तत्वाच्या भावनेने जो वागतो त्याचे सर्व जगच मित्र आहे आत्मा म्हणजे परब्रह्म होय तोच तर ब्रह्मा विष्णू महेश होय हात जगाचे सृजन करीत असो यानंतर शरीर उत्पत्तीचे वर्णन केले आहे भावाशिवाय मनुष्याची शुद्धी होऊ शकत नाही जर तुमच्या मनात भावना आहे तर शरीर उत्पत्तीचे हो उत म्हणजे जर जर तुमच्या काही देवाची पूजा करत आहे आणि तुमची श्रद्धा विश्वास आहे तरच तुम्हाला देव मिळू शकतो भावना नसणार तुमच्या भाव नाही श्रद्धा नाही तर देव निर्माण होणार नाही तुमच्या कोणत्या भावनेने तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता त्या भावनेने देव उत्पन्न होतो आपल्या हृदयामध्ये मनुष्याच्या शुद्धी होऊ शकत नाही श्रद्धा विश्वास असेल तेव्हाच मनुष्याची शुद्धी होते आत्मा निर्मळ होतो म्हणून भावनेने मन शुद्ध करावे ज्यावेळी सर्व प्रकारच्या दुःखापासून निवृत्ती प्राप्त होते तेव्हा आत्मा आनंद रूप आहे याची जाणीव होते त्यानंतर धर्म सांगितले आहे गृहस्थाश्रमाने देवाची उपासना कशी करावी आपल्या परितेचे पोषण कसे करावे जो कीर्तन करतो तुळशी माळ गळ्यात धारण करतो सत्संगी करतो नामस्मरण करतो आणि ईश्वराला सर्व भावे शरण जातो त्याच्या कलयुगात निश्चित उद्धार होतो जो तू शिमाळ गळ्यात घालतो ओम तुलसी नमा तुळशीला पाणी घालतो तुळशीच्या ज्या मुळामधली माटी कमस्तकाला लावतो कपाळी लावतो आणि कोणत्याही कामाला जातो तर त्याचे कुठलेही काम झाल्याशिवाय राहत नाही अंघोळीच्या पाण्यात तुळशीच्या मुळातली माटी जर आपण टाकली तर त्याचे दुःख दारिद्र्य दूर होऊन त्याला बारा ज्योतिर्लिंगांच्या सर्व तीर्थांचे स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि ईश्वराला सर्व भावे जर जो शरण जातो तर त्याला कलयुगामध्ये निश्चित त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याला हजारो वर्ष शिवलोकाची प्राप्ती होते त्याच्यामुळे अनेक लोकांचा उद्धार होतो कार्तिक महिन्यात विष्णूला एक तुलसी दल जर व्हायले म्हणजे त्या भक्ताला अश्वमेघ यज्ञाचे करण्याचे फळ मिळते जो चातुर्मासा चार महिनेपर्यंत विष्णू भगवानांना एक तुळशीचे दल जर वाहतो तर त्याला अश्वमेघ हजारो अश्वमेघ केल्याचे पुण्यफळाची प्राप्त होते तसेच विष्णूला कमळाचे फूल जर व्हायले दीपाचे दान करावे तर कोणत्या पुण्यफळाची प्राप्ती होते तर आपले कुठलेही काम आहे विष्णू भगवानांना हे कमलनयन आहे जर त्यांना विष्णू भगवानांना एक कमल फूल जर आपले व्हायले तर किती किती जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते श्री कृष्णाष्टमी फलाच्या दृष्टीने सर्वात चांगली आहे तसेच द एकादशीला उपवास करावा तुलसी दलाने विष्णूचे पूजन करावे या कलयुगात मानवी युगामध्ये थोडेसे त्वरित फल देणारे म्हणजे कलयुगात थोडीशी पण सेवा विष्णू भगवानांची केली तर त्वरित विष्णू भगवान सर्व इच्छा कामना पूर्ण करतो मानवाने आपल्याला दिलेल्या वचनाचे पालन करावे पुराणात असे अनेक कथा आहेत ज्यांनी वचन देऊन ते वचन पाळले आहे शब्दांना फार सामर्थ्य आहे आपण बोलतो तसे वागावे खोटे बोलू नये वाल्मिकाच्या आश्रमात लवकुश राहत होते लव समिदा गोळा करण्यासाठी गेल्या असताना त्याला सुंदर घोडा दिसला त्याच्या कपाळावर सुवर्णपत्रा अडकलेला होता आणि श्री रामाचा घोडा आहे असे सांगितले होते त्यावेळी शत्रुगण तेथे आले आणि लव यांच्याबरोबर युद्ध करू लागले परंतु लवाने शत्रुगणाचा पराभव केला पुढे श्री राम यांचा मुलांचा पराक्रम पाहण्यासाठी वाल्मिकाच्या आश्रमात आले सीतेची ओळख पटली आणि श्री राम व सीता सर्वांसह अयोध्यात आले जन्म मिळणं हे अत्यंत दुर्मिळ आहे मानव जन्म हे खूप काही काळानंतर आपल्याला मिळतं हे अत्यंत दुर्मिळ आहे तर या मानवजन्मात जन्मलेल्यांनी सर्वांनी पद्यपुराणाचे श्रवण करावे जो मानवाच्या जन्माला आलेला आहे त्यांनी पद्यपुराण जर श्रवण केले तर त्याला अश्वमेघ यज्ञाचे तर पुण्य मिळतेच पण त्याला खूप जन्माचे जे काही कोणत्या प्रत्येक जन्मात जर त्याला मनुष्य जन्म भेटला तर त्याला कधी दरिद्रता येणार नाही आणि त्याने जर सत्संगी लाभते जो कोणी हे पद्य पुराण ऐकतो तर त्याला सतसंगतीचे पुण्यफळाची प्राप्ती होते हा अतिशय भाग्याची गोष्ट आहे जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे पद्य पुराण विष्णूचे पुराण हे ऐकायला मिळत त्यावेळी वैशाख मासात व्रत करावे जर अतिशय हे दुर्मिळ योग आहेत सत्संगी मानवजन्म मिळत तर हे अत्यंत दुर्मिळ आहे त्यात सत्संगी लाभणे अतिशय भाग्याचे आहे तर त्यावेळी वैशाख मासात व्रत करावे संपूर्ण वैशाख महिना पाटे उठून मंगल स्नान करावे मौन पाळावे ओम नमो नारायणाय नम हा हा मंत्र म्हणावा जो कोणी दिवसातून एक वेळा पण या श्रवण पण करतो ओम नमो नारायणाय नम हा तरी पण त्याच्यावर विष्णू भगवान प्रसन्न होतात शास्त्राप्रमाणे आचरण करावे आणि भूमीला देखील नमस्कार करावा इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण ठेवून सात्विक पदार्थांचे भोजन करावे भगवान महेश्वर नारदाला म्हणाले या पृथ्वीवर अनेक पर्व पर्वत आहे त्यातील हिमालय पर्वत हा महत्वाचा मानला जातो या पर्वताबरोबर बद्रिकाश्रा तेथे नारायण यांचे वास्तव्य आहे येथे नारायण राहान राहत असून एक श्रेत वर्णाचा आहे एक कृष्ण वर्णाचा आहे त्या ठिकाणी बर्फाने आचितलेले आहे जवळच अलकनंदा नदी आहे मंदिराजवळ गरम पाण्याचे कुंड आहे भगवान विष्णूंनी शंकराला देखील वर दिला आहे तसे शंकरांनी सांगितले की शनी हा सर्व ग्रहांचा राजा आहे हा सूर्यपुत्र आहे त्याची पूजा पाठ परमश्रद्धेने करावी जो शनी देवाची पूजा पाठ करतो त्याला साडेसातीची कधीही साडेसाती त्या व्यक्तीला लागणार नाही आणि त्याच्या घरी धनधान्याचे भंडार भरलेले राहतील सर्वांनी श्री विष्णूवे नम या मंत्राचा रोज स्मरण अर्चन पठन करावे म्हणजे त्याला सहस्र योग सहस्र हजारो वर्ष यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल विष्णूचे सहस्त्रनामे मुखाने म्हणावीत जो कोणी चातुर्मासात विष्णूचे सहस्त्रनामे जो बोलतो श्रवण करतो पठन करतो त्याला हजारो वर्षापर्यंत यव हजारो वर्षापर्यंत वैकुंठ लोकाची प्राप्ती होते सूर्योदयाच्या वेळी मंगल स्नान करून जर विष्णूचे नाम घेतले तर आयुष्य मर्यादा वाढते जो व्यक्ती स्नान झाली किंवा पण तुमची स्नान झालेली आहे आणि तुम्ही ओम नमो विष्णु वे या मंत्राचा जर जप केला तर त्याला आयुष्य मर्यादा वाढते विष्णूंचे नाव घेऊन एक एक तुलसी व्हावे म्हणजे पुण्याई वाढत जाते तसेच राम स्तोत्र हे नित्या राम स्तोत्र हे नित्याने वाचावे राम स्तोत्राने आपले वाईट गोष्टींपासून संरक्षण होते आपल्या नित्याचे काम करताना रोजचे नित्याचे काम करताना राम रक्षा स्तोत्र म्हणावे त्यामुळे शारीरिक मानसिक आणि वाचिक दोष नाहीसे होतात गंगा महिमा तर हा थोर मानावा गंगा आपल्यापासून कितीही लांब असली तरी स्नान करताना हर हर गंगे असे म्हणावे गंगेला नमस्कार करावा म्हणजे आपले हजारो वर्षाचे जे पातके असतील तर ते दूर होतात आणि पुण्यफळाची प्राप्ती होते त्यामुळे शरीराबरोबर मन देखील स्वच्छ होते शरीराच्या स्वच्छते बरोबर मनाच्या स्वच्छतेला अतिशय महत्व आहे कोल्हापूर येथे धर्मस्थ नावाचा एक ब्राह्मण राहत होता विष्णूची सदैव तुलसी दलाने पूजा करीत होता ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा सतत जप करत होता तो ब्राह्मण कोल्हापूर मध्ये राहत होता आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा सतत जप करत होता जो व्यक्ती खूप भाग्यवान आहे तोच कोल्हापूर जाऊ शकतो सहजासहजी कोणी जाऊ शकत नाही त्याच्यावर महालक्ष्मीचा साक्षात आशीर्वाद असतो कोल्हापूर जाणे म्हणजे साक्षात माता लक्ष्मीची दया दृष्टी आपल्या डोक्यावर पडणे आपल्या मस्तकावर पडणे म्हणजे आपले दुःख दारिद्र्य दूर आपल्या कामात जो अडथळा येत असेल प्रगती होण्यासाठी मुलांसाठी माणसांसाठी आपल्यासाठी ज्या कामात अडथळा थाड़ येत असेल त्याने कोल्हापूर जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घ्यावे आणि ते अडथळे दूर करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करावा कोल्हापूर जर जाऊ नाही शकले तर तामनामध्ये कोल माता लक्ष्मीची तुम्ही मूर्ती घेऊन पंचामृताने स्नान करून गंगाजलाने स्नान करून माता लक्ष्मीला प्रणाम करावे आणि आमच्या जीवनात जे अडथळे येत आहे मुलांच्या प्रगतीत जे अडथळे येत आहेत तर अशी कामना गुरुवारी शुक्रवारी करून महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावा आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा सकाळ संध्याकाळ जप करावा म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल एके दिवशी कार्तिक महिन्यात विष्णूच्या पूजनासाठी ते मंदिराकडे गेले जे ब्राह्मण होते कोल्हापूरमध्ये राहत होते दररोज ते विष्णूची सदैव पूजा करीत होते तुलसी दलाने आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत होते तर एके दिवशी कार्तिक महिन्यात विष्णूच्या पूजनासाठी ते मंदिराकडे निघाले होते त्यावेळी अचानक त्यांना भयानक आवाज आला ब्राह्मणाने पाहिले तर एक राक्षसीन तेथे होती ते भीतीने थरथर कापू लागले त्यांच्या हातातली तुलसीचे दल आणि जल राक्षस राक्षसिनीच्या अंगावर पडले त्यामुळे तुला मानव जन्म प्राप्त झाला जे राक्षसीन होती तर तिच्या अंगावर तुलसी दल आणि जे जल होते तर ते जल त्या राक्षसिनीच्या अंगावर पडले तर तिला चांगला मानव जन्म प्राप्त झाला दिवाळीच्या आनंदात तो दसा वागेल तसे त्याचे वर्ष जाते दिवाळीच्या दिवशी दीप लावून पूजन केले जाते रांगोळी काढल्या जातात बहीण भावाला ओळ ओवाळते हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो महाविष्णूंनी ब्रह्मा विष्णू रुद्रदेव निर्माण केले त्यामुळे सृष्टीचे पालन करता झाले आणि सृष्टीचे पालन होऊ लागले अनेक पर्वत नद्या निर्माण केल्या अनेक प्रकाराच्या प्राणी निर्मिती केली सत्व रज तम सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण या तीन गुणाच्या साह्याने अनेक प्रकारचे प्राणी मात्र निर्माण होतात खूप प्राणी मात्र या सृष्टीवर निर्माण होतात प्रत्येकाचा जन्म हा होत राहतो पण प्रत्येकाच्या शरीरात अलग अलग गुण राहतात कोणामध्ये सत्वगुण राहतो कोणामध्ये रजोगुण राहतो कोणामध्ये तमोगुण राहतो तर कुठला गुण अपनावायचा आहे सत्वगुण रजोगुण राजासारखा तमोगुण व वि तमोगुण शिवशंकरामध्ये आहे तर अहम आणि मी पणा रजोगुण ब्रह्मदेवामध्ये आहे तर राजाचा गुण आहे सत्वगुण विष्णू भगवानांमध्ये आहे दया क्षमा शांती सर्व काही विष्णू भगवानांमध्ये आहे म्हणून सत्वगुण आपणवायचा ज्याच्या ज्याच्या शरीरामध्ये सत्वगुण राहतो त्याच्यावर महालक्ष्मी अति प्रसन्न राहते कारण विष्णू भगवानांचा हा गुण आहे म्हणून पुढे सार रूपाने रामायणाचे वर्णन केले गेले आहे देवपूजा करताना मनाची एकाग्रता ही अत्यंत महत्त्वाची आहे पूजा करताना कोणता संकल्प करावा आणि देवा मी केलेली ही पूजा सिद्ध करणार करणारी होईल असे आपण कसे करावे माझ्या या पूजेला सर्व विघ्न रहित करावे तुपाचा किंवा तिळाचा दिवा हा विष्णूला प्रिय असतो तुपाचा दिवा देशी तुपा देशी गाईचा तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा विष्णू भगवानांना ला लावावा हा सर्वात प्रिय असतो शंकात पाणी भरून विष्णूला प्रदक्षिणा घालावी आणि विष्णू भगवानांना विष्णू भगवानांची मूर्ती तामणत घेऊन विष्णूला शंकाने शंकात पाणी भरून ओम नमो भगवते वासुदेवाय नमा एक तुलसी दल टाकून त्यांचे अभिषेक करावा तर त्या व्यक्तीचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि त्याच्यावर विष्णू भगवानांची कृपा प्राप्त होते आणि विष्णू भगवान सर्वात जास्त प्रसन्न होतात असे या पद्य पुराणामध्ये असे या विष्णू पुराणाच्या या पद्य पुराणामध्ये संपूर्ण माहिती दिली गेलेली आहे तर खंड चारमध्ये राजा सत्यवान जन्मकथा राजा सुरय आश्रयाला पकडतो अश्वराच्या पूर्वजन्माची कथा वृंदावन व श्रीकृष्णाचा महिमा द्वारकेला निवास करण्याची भक्ती मुक्ती नामकीर्तन महिमा वर्णन प्रत्येक महिन्यातील भगवंताची पूजा कशी करावी अंबरीश वाणी आणि नारद संवाद ब्राह्मण संवाद नरक आणि स्वर्गासाठी कोणते कर्म करावे लागते वैशाख महिन्याचा, महिन्याचा महिमा साधारण हे विषय आले आहे खंड पाच मध्ये सर्व एकादशीचा महिमा आहे चातुर्मास व्रत विधी आणि उद्यापन गंडकी नदीचा महिमा अपार्जन स्तोत्र कसे करावे वेग वेगळ्या महिन्यात देवपूजेसाठी लागणारी फुले कोणती आहेत तर प्रत्येक महिन्यात कोणती फुलांचा अभिषेक कोणत्या देवाचा करावा पुढे वर्णन आलेले फुले कोणती भावी कार्तिक महिन्यामध्ये भगवद्गीता अध्याय एक तर अठरा महिमा कसा आहे एक तर अध्याय अठरा अध्यायांचा अध्या 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 महिमा या पद्यपुराणमध्ये आलेला आहे विविध कथा नारद शतकादिक भेट श्रीमद भगवद्गीतेचा महिमा तीर्थांचे महिमा काय आहे मृथाशृंग मुनीचा उद्धार कसा झाला आहे मार्कंड महिमा कसा आहे भगवान श्रीकृष्णाचा महिमा साधारणपणे हे विषय या पद्यपुराणामध्ये आले आहे पद्यपुराणाप्रमाणेच इतर सर्व पुराणांमध्ये सत्यविषयी विस्तृत सांगितले आहे पुराणातन काळापासून सत्याचा विजय असत्याचा पराभव होत आलेला आहे म्हणून कायम सत्याची हो सत्या कास अनिर्वाय आहे किंचित देखील असत्यपणा मनामध्ये देखील येता कामा नये सत्य व धर्मचर म्हणजे सत्याने बोलून सत्य अंगीकारून वाघ धर्माची कास धरून आचरण करा असा हा महिमांचा सिद्धांत आहे अभ्यासनाने व सातत्याने पूर्ण प्रत्याने सत्याची कास धरता येते असत्याकडे खोटेपणाकडे मानवाची वृत्ती सहज वळली परंतु परिस्थितीचा व इतर लोकांचा फारसा विचार न करता सत्याचे पूर्णपणे स्मरण ठेवावे सत्याविषयीचा विचार करावा त्याविषयीची धारणा लोकांनुसार बदलू नये कायम ठेवावीत सत्याने आचरण करू लागला तर आपोआपच सात्विकता प्रकट होते त्यामुळे सत्यापासून अंतिम सत्याकडे जाण्याची वाटचाल हळूहळू चालू होते सात्विक राजस तामस या गुणांनी बनलेल्या त्रिगुणात्मक जगात मायेला जिंकून ईश्वरी प्राप्त करून घ्यावायचे असेल तर तामस व राजस गुणाचा त्याग करून सात्विक त्याचा पाया पक्का करावा अंतकरण पूर्ण शुद्ध करावे चंचल मनामध्ये ईश्वरविषयीची विचार आणून त्याला चरणी ठेवावे ऋषी मुनी संत यांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे प्रयत्नपूर्वक अभ्यास दृढ निश्चयतेने करावा सत्संगती नामस्मरण शरणांगती याचे आचरण केले व ईश्वरविषयी भक्ती प्रेम कायम ठेवले पाहिजे ईश्वर प्राप्ती होऊ शकते केल, संत असेच वागले म्हणून इतक्या वर्षांनी त्यांची कीर्ती अजूनसुद्धा आहे पद्यपुराणातील कथा जगतात सात्विकता निर्माण करतात ज्ञान भक्ती भक्तिप्रेम याविषयी सर्वांना मार्गदर्शन करून अनंत काळापर्यंत भगवान विष्णूचे गुणगान आपल्याला प्राप्त होते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर असे हे काय काय वर्णन ह्या पद्य पुराणात येणार आहे तर त्याचं मी तुम्हाला शॉर्टकटमध्येच सांगितलं तर आता आपण खंडसृष्टीचा सृष्टी खंड एक आहे तर त्याचा अध्याय पहिला आलेला आहे तर पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया मंगलाचरण अध्याय भगवान आदि नारायण व सर्वांना विद्या प्रदान करणारी सरस्वती देवी यांना अंतकरणपूर्वक मी साष्टांग नमस्कार करते आणि पद्यपुराणाला सुरुवात करते एकदा व्यासमुनी एकांतात बसले होते त्यावेळी त्यांचे शिष्य लोमहर्षण त्यांच्याजवळ गेले व विनम्र भावनेने नमस्कार करून उभे राहिले तेव्हा महर्षी व्यास म्हणाले आपले येथे येण्याचे प्रयोजन काय आहे लोह हर्षण त्यावेळी म्हणाले माझे पिताश्री जे आपले शिष्य आहेत त्यांनी मला असे सांगितले आहे की व्यासमुनीकडे जाऊन त्यांची सेवा कर तसेच त्यांनी मला आपल्याबरोबर धर्मविषयक चर्चा करण्यास सांगितले आहे म्हणून मी आपणाबरोबर उपस्थित आहे हे ऐकल्यावर महर्षी व्यास प्रसन्न झाले आनंदाने म्हणाले की मला आता पद्यपुराण श्रवण करावायचे आहे महर्षी व्यासमुनीच्या इच्छाप्रमाणे लोमहर्षण पद्यपुराणाविषयी कथन करू लागले कृष्णोद्वारपन महर्षी व्यासांना प्रभू नारायण मानावे त्यांनी लिहिलेला महाभारत हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ ग्रंथातील एक आहे सर्व शास्त्राचे जे सारामृत आहे ते पुराणामध्ये सापडेल सर्व पुराणांमध्ये ज्ञानाने परिपूर्ण पूर्व असुरांनी चार वेद निर्माण केले आहेत त्याच्या संबंधित शास्त्रे पुराणे अनुचित मार्गाने मिळवली व ती जाणून घेतली आहे मत्स्य अवतार धारण करून श्री विष्णूंनी कल्पादिकाळ उद्धकावरणात त्यांचा असुराचा उद्धार केला जलामध्ये वास्तव्य असणाऱ्या विभूंनी त्यांचे श्रवण केले व ते मुलींना सांगितले तेव्हा सर्व शास्त्र व पुराणाची निर्मिती केली तेव्हा विष्णू विभूंनी महर्षी व्यासांचे रूप धारण केले साक्षात ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांच्या रूपात पुराणांचे विचार बऱ्याचदा मांडले आहेत अठरा पुराणांपैकी पद्यपुराण हे सर्वात महत्त्वाचे पुराण आहे आणि पद्यपुराण हे एक आहे विष्णूच्या साक्षात अवतार आहे जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे पद्यपुराण ऐकायला मिळते पद्यपुराणात सृष्टीखंड भूखंड स्वर्गखंड पाताळखंड उत्तरखंड असे खंड आहे संपूर्ण जगाच्या उत्पत्तीचे कारण असलेले महापद्य येथेच उद्भत झालेले आहे हा सगळा भाग पद्यपुराणात मांडला गेला आहे या पुराणामध्ये भगवान विष्णूंचे महा आत्म्याचे कथन केले गेले आहे सर्वात जास्त विष्णूंची कशी सेवा करावी कोणत्या मंत्राचे पठन स्तोत्र जप करावे असे सांगितले गेले आहे पौष्कर पर्वामध्ये विराट पुरुष स्वतः सम उत्पन्न कसे झाली त्याची देखील माहिती आहे सर्व ग्रहगणाचे वर्णन तीर्थ पर्वात पर्वा आहे तिसऱ्या पर्वात सर्व राजाचे यथाचित वर्णन केले गेले आहे चौथ्या पर्वात वशुनी चरित्राचा भाग कथन केला गेला आहे पाचव्या पर्वामध्ये मोक्षाबद्दल विचार मांडला गेले आहेत पौष्कर पर्वात विभिन्न सृष्टीचे यथेचित वर्णन मानले गेले आहे या सर्वांची निर्मितीने ब्रह्मदेवाने केली आहे तसेच देव ऋषीजन पृथ्वगन यांचा सृष्टि क्रम वर्णन केला गेला आहे दुसऱ्या पर्वात पर्वत बेटे समुद्राची उत्पत्ती कशी झाली याबद्दल विचार मांडले गेले आहेत तृतीय पर्वात दक्ष राजाबद्दल व त्याच्या शापाबद्दल वर्णन केले आहे चतुर्थ पर्वतामध्ये राजाच्या सम वर्णन केले गेले आहे असून सर्वांच्या वंशाबद्दल माहिती केली गेली आहे अपवर्ग संस्थाने यांचे वर्णन आहे याचबरोबर मोक्षशास्त्राबद्दल माहिती कशी मोक्षाची प्राप्ती होते तर त्याचे वर्णन केले गेले आहे पद्यपुराणात संपूर्ण माहिती आहे काल परिमाण वर्णन पितामह भीष्मांनी एकदा पुलीस तर ऋषींना विचारले ब्रह्मदेव हे परम विशुद्ध असे महान आत्मा आहेत तसेच हे निर्गुण निराकार व अप्रेमेय आहे त्यामुळे हा विषय बुद्धीचा नाही त्यामुळे ब्रह्मदेवांना सृष्टीचे कर्ता म्हणून योग्य आहे तेव्हा पुलिस्त ऋषी म्हणाले सर्व प्रकारच्या भावभावनांच्या शक्ती या चिंतन करण्यासाठी योग्य नाहीत त्या ज्ञान मार्गानेच गोचर होतात त्यामुळे ब्रह्मदेवाचे स्वर्गादी भाव शक्तीमध्ये रूपांतर होतात सर्व प्रकारच्या भावनाच्या शक्ती या अचित्तीय असे चिंतन करण्यासाठी योग्य नाहीत त्या ज्ञान मार्गानेच गोचर होतात त्यामुळे ब्रह्मदेवाचे स्वर्गादी भाव शक्तीमध्ये रूपांतर होतात तो जरी नित्य असला तरी उपचार म्हणून निर्माण झालेला आहे असे विद्वान म्हणतात त्यांचे आयुष्य शंभर वर्षाचे आहे असे समजतात प्रत्येक भागाला परार्ध असे म्हणतात त्याला त्याचा अर्ध भाग मानले गेले आहे विधीचा मूर्त समजल्या जाणाऱ्या क्लास तीस आहेत याच मूर्तामुळे दिवस रात्र होतात दोन पक्ष मिळून एक महिना होतो सहा महिने मिळून एक अयन होते दक्षिणायन व उत्तरायन असे दोन ऐन्याचे एक वर्ष बनते देव्हा दक्षिणायन चालू असते तेव्हा देवांची रात्र असते वेळेत देवांचा दिवस होतो एक सहस्र वर्षाचे सत्ययुग त्रेतायुग इत्यादी चार युगे होतात अशी चार युगे मिळून एक सहस्र चौकडी होते तेव्हा तो ब्रह्मदेवाचा एक दिवस मानला जातो या एका दिवसात चौदा मनु असतात आणि मग शेवटी संपूर्ण त्रैलोक्य जन्मय होते ब्रह्मदेव रात्र संपल्यानंतर जगाचे परसृजन सृजन करतात भीष्म म्हणाले हे मुनी ब्रह्मदेवांनी कल्पाच्या पूर्वी सर्व भूतांचे सृजन कसे केले होते पुलिस्त मुनी म्हणाले शेवटच्या कल्पाची रात्र संपल्यावर प्रभूंनी जगाचे सृजन केले होते त्यांनी हे जग पाण्यात बुडत असलेले पाहिले त्यावेळी त्यांनी पृथ्वीचा उद्धार करण्याची इच्छा प्रकट केली त्यावेळी भगवान विष्णूंनी अनेक अवतार घेऊन पृथ्वीचे वेळोवेळी रक्षण केले पृथ्वीने एकदा संकटाच्या वेळी परमेश्वराची स्तुती करण्यास सुरुवात केली ती म्हणाली हे प्रभू आपण जगतपालक विष्णू रूप आहात तसेच विनाशाच्या वेळी आपण रुद्रदेव स्वरूप आहात तुमच्यामुळे मी सृजन झाली आहे मी तुमची उपासना करते म्हणून लोक मला माधवी नावाने संबोधतात पृथ्वीने केलेल्या स्तुती गायनानंतर विष्णूंनी वराह अवतार घेऊन आपल्या दाताने पृथ्वीला उचलून संकट मुक्त केले पितामह भीष्मांनी चार वर्ण आणि वर्णानुसार कर्म याबद्दल पुलिस्त ऋषींनी विचारणा केली पुलिस्त ऋषी म्हणाले ब्रह्मदेवांना वाटले की प्रथम सात्विक विचार असलेल्या प्रजेची निर्मिती करावी त्यानंतर राजस विचाराच्या असलेली त्यानंतर तामसगुणाची विचार रचणी असलेल्या प्रजेची निर्मिती करावी या गुणांनुसार ब्राह्मण क्षत्रिय वेश्य व शूद्र हे चार वर्ण निर्माण झालेले आहे हे चारही वर्ण यज्ञादी गोष्टीचे अनुकरण करू शकतात कारण यज्ञाचा अर्थ इधम मम म्हणजे माझे काही नाही असा होतो ज्याचे अंतकरण शुद्ध आहे ते सगळे यज्ञादी कर्म करू शकतात तत्वज्ञान म्हणजे आत्मतत्व परमेश्वराबद्दलचे ज्ञान त्याला प्राप्त करण्याचे ज्ञान नीती म्हणजे या ज्ञानाचे अनुकरण होय तत्वज्ञान आणि नीती यांच्या एकत्री करणाऱ्याला धर्म असे संबंधात अशा धर्माविषयीच्या अज्ञानामुळे प्राप्त करण्याच्या इच्छेला साधन मिळत नाही ते साध्यही होत नाही तमोगुणाचा वर्चस्व वाढत जातो ईश्वराच्या प्राप्तीकडे लक्ष लागल्यावर मनात फक्त सात्विक भाव निर्माण होतात कालांतराने मन पूर्णपणे ईश्वरी चरणी लीन होते तेव्हा अनिमा महिमा गरिमा लछिला प्राप्त होते अकाम इरात्व वशित्व इत्यादी अनेक सिद्धी मनुष्याला प्राप्त होतात या सिद्धी मिळत जरी असल्या तरी कर्मानुसार त्या क्षीण होतात पाप कर्मे अधर्म निर्माण करणाऱ्या कर्मामुळे आनंद जाऊन दुःख वाळायला लागते यामुळे मनुष्य बेचैन होतो अशा परिस्थितीतून मार्गक्रमण करण्यासाठी लोकांनी धानवन औदक आणि किल्ल्याची निर्मिती केली त्याचबरोबर खारवटपूर या नगराची निर्मिती केली अशा ठिकाणी थंड व विष उष्ण हवामानापासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक असे घरे बांधली गेली आहे त्या ठिकाणी वास्तव्यास आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी काही कामे करण्यास सुरुवात केली त्यानंतर धान्य उत्पन्न करायचे ठर आणि व्रही यव तीळ अनु कोविदर गोधम कार्यधूष पियंगू माश मृदंग चिनक मसूर निष्पाव अढळ कलतू चनक आणि शरण आदी औषधी गुणांनी युक्त धान्य पिकवायला सुरुवात केली रोजच्या भोजनाबरोबर यज्ञ यज्ञादी कर्मांसाठी वापरली जाऊ लागले यानंतर पुलेस्त ऋषींनी चारी वर्णांच्या स्थानाचे वर्णन केले प्रजापत्य हे ब्राह्मणाचे ऐंद्र हे क्षत्रियाचे मारुत हे वैश्यांचे तर गांधर्व शूद्रांचे स्थान होते यानंतर ब्रह्मदेवाने आपल्या आठ मानसपुत्राचे सृजन केले पुराणांमध्ये भृगु पुलह अंगिरा मरीची दक्ष अत्री व वसिष्ठी हे मानसपुत्रासह नऊ ब्रह्मदेव असे उल्लेख आढळतो या मानव मानवस, पु, मानवस समाजाला अंतकरण शुद्ध करून परमात्मिक मार्गावर लावले आहे विज्ञानी आणि वितारागी असलेल्या सर्वांनी ईश्वर प्राप्तीचा मार्ग समजावला आहे ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केल्यावर क्रोधाची उत्पत्ती झाली क्रोध हा पूर्ण विश्वाला आपल्या दाहकेने दाह निर्माण करण्याची शक्ती बाळगून होतो क्रोधापासून एक ज्योत निर्माण झाली त्याचे भुवई क्रोधामुळे तिरकी झाली त्याच वेळी रुद्र त्या ठिकाणी उत्पन्न झाला अत्यंत तेजस्वी अशा असणाऱ्या रुद्राच्या शरीराचा अर्धा भाग नराचा व अर्धा भाग नारीचा होता ब्रह्मदेव रुद्राला म्हणाले रुद्रा तुझ्या देहाचे दोन विभ विभिन्न भाग कर असे म्हणून ते रुद्रात अंतर्धान पावले त्यामुळे रुद्राचे स्त्री व पुरुषतत्व असे दोन भाग तयार झाले आणि अर्धनारेश्वर हे रूप महादेवाचे प्रकट झाले पुढे स्वयंभू मनुरूपात ब्रह्मदेव प्रकट झाले शतरूपाला त्यांनी पत्नी म्हणून स्वीकारले ब्रह्मदेव प्रकट झाले स्वयंभू म्हणून ब्रह्मदेव प्रकट झाले आणि शतरूपाला त्यांनी पत्नी म्हणून स्वीकारले त्यांना प्रियवत उत्पानपात प्रसूती आळती जन संततीला जन्माला दिली दक्ष व प्रसूती यांचे पुढे लग्न झाले व रुची व आवर्ती यांचे लग्न झाले दुर्वासा ऋषीचा इंद्रदेवाला शाप आणि समुद्र मंथनाची कथा भीष्मा आपल्या मनातील शंका दूर करण्यासाठी पुलस्त ऋषींना प्रश्न विचारू लागले भीष्म हात जोडून नम्रतेने पुलस्त ऋषींना म्हणाले लक्ष्मी मातेची उत्पत्ती ही क्षीरसागरापासून झाली असल्याने मला ज्ञात आहे पण भृगूपासून लक्ष्मी माता निर्माण झाली हे मला माहीत नाही तर ते कसे आहे तर ते समजावून सांगा की भृगूपासून लक्ष्मी माता कशी उत्पन्न झालेली आहे तर लक्ष्मी माता निर्माण झाली असे म्हणाला हे कसे काय समजू हे समजावून सांगा मला तसे प्रजापती दक्षाची मुलगी गौरी त्यांनी देहता का केला तिने मे पोटी उमा म्हणून जन्म वतीला का घेतला शिवाने हेमवतीला मतीला अर्धांगणी म्हणून पुन्हा का स्वीकारले हे माझे प्रश्न आहेत कृपा करून मला याची उत्तरे द्या असे सांगितले आणि पुलिस तिरुशी मग म्हणाले हे भीष्मा तुझ्या मनात अनेक शंकाचे जाळे निर्माण झाले आहे या सगळ्या शंकाचं निर निरासन मी आता करणार आहे तर एकाग्र एक चित्तेने ऐक हे पद्य पुराणामध्ये संपूर्ण माहिती विष्णूची आहे तर हे एकाग्र एक चित्ताने ऐक तू खूप भाग्यवान आहे जो खूप भाग्यवान आहे त्यालाच या कथा ऐकायला मिळतील माझ्या पिताश्रींनी मला ही गोष्ट सांगितली होती ऋषीचे पुत्र दुर्वासा हे सदैव भ्रमण करीत होते एके दिवशी भ्रमण करता करता त्यांनी अतिशय चांगला सुवास आला अत्यंत सुंदर अशी माळ विधी धरेच्या हाती दिसली त्यामुळे त्यांनी ती माळ तिच्याकडून मागून घेतली माळ आवडल्यावर आपल्या जटेमध्ये त्यांनी ती धारण केली अशा प्रकारे ती माळ धारण करून ते पुढे भ्रमण करू लागले त्यावेळी त्यांच्या मनामध्ये विद्याधऱ्याची विचार निर्माण होऊ लागले असेच भ्रमण करीत असताना त्यांना ऐरावतावर बसून जात असलेला इंद्र दिसला त्यांनी ती माळ इंद्राकडे फेकली इंद्रांनी माळ हाती घेऊन ती ऐरावताच्या मस्तकावर ठेवली ऐरावताने ती माळ आपल्या सोंडेत पकडली आणि खाली फेकून दिली हे पाहून दुर्वासा त्यांना म्हणाले हे तुझ्या तू तु, तुझ्या ऐश्वर्याने अतिशय उन्मत आहे तुम्हाला अत्यंत आवडणारी माळ तू मला जी अत्यंत आवडणारी माळ ऐरावताने अशा प्रकारे खाली टाकली त्यामुळे माझा अपमान झाला असे दुर्वासा ऋषी इंद्राला म्हणाले आता तुझा लवकर विनाश होणार आहे आता तुझे सर्व प्रकारचे ऐश्वर लवकर नष्ट होऊन जाणार आहे असे दुर्वासा ऋषी इंद्राला म्हणाले दुर्वासा ऋषी क्रोधित झाले होते त्यांनी ती माळ आणलेली होती आणि ती माळ त्यांनी इंद्राला दिली आणि इंद्राने ती माळ ऐरावताच्या गळ्यात टाकून ऐरावताने ती माळ फेकून दिली यामुळे दुर्वासा ऋषी खूप क्रोधित झाले आता तुझे सर्व ऐश्वर सुख संपूर्ण नष्ट होईल त्यांनी दिलेल्या माळाचा तू अपमान केला मी दिलेला माळ तू फेकून दिली म्हणून त्यांनी दुर्वासाची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले परत त्यांनी दुर्वासा ऋषी क्रोधित झाले आणि त्यांनी दिलेला शाप ऐकून इंद्र खाली उतरला आणि त्यांनी दुर्वासाची खूप स्तुती केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले दुर्वासाचे क्रोध कमी झाला इंद्राने त्याची शमानं माग तेथून निघून गेले ते आणि त्यानंतर इंद्र अमरावतीला आला दुर्वासाच्या शापामुळे इंद्राचे वैभव नष्ट झाले संपूर्ण त्रिभुवनातील संपन्नता नष्ट झाली पो ज्या घरात महालक्ष्मीचा आशीर्वाद राहत नाही तेथे वैभव नष्ट होऊन जाते दारिद्र्य येते खाण्यापिण्याचे लांदे राहतात घरात बरकती राहत नाही कारण की महालक्ष्मीचा अपमान झाल्यामुळे त्या घरात काहीच राहत नाही म्हणून महालक्ष्मीच्या प्रसन्न प्रसन्नतेसाठी हे पुराण ऐकण्याचे करावे आणि हृदयामध्ये आपले सात्विक गुण करून महालक्ष्मीचा वाद वास करावा आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून हे पद्य पुराण साक्षात विष्णूचे पुराण आहे पद्य पुराणे साक्षात कथा विष्णू चातुर्मास असल्यामुळे या कथा संपूर्ण ऐकाव्या तर दुर्वासाच्या शापामुळे इंद्राचे वैभव नष्ट झाले संपूर्ण त्रिभुवनातील संपन्नता नष्ट झाली कोणीही यज्ञ यात सात्विक कर्मे तप दान करण्यास इच्छुक नव्हते त्यामुळे संपूर्ण जग नष्ट होते की काय असे वाटू लागले सात्विक आचरण खूप कमी झाले ईश्वर प्रतीचे प्रेम खूप कमी झाले यामुळे या परिस्थितीचा फायदा घेण्याचे असुरांनी ठरवले असुरांनी युद्ध करून सर्व देवांना जिंकले तेव्हा अग्नीच्या माध्यमातून देवगणांनी सर्व वृत्तांत ब्रह्मदेवाला सांगितला आले आपल्या सर्व देवांना घेऊन ब्रह्मदेव क्षीरसागराकडे आले व भगवान विष्णूची प्रार्थना करू लागले भगवान विष्णू आलेल्या लोकांची प्रार्थना ऐकून म्हणाले हे देवगण आपण सर्व जणांनी असुराबरोबर मिळून क्षीरसागराचे मंथन करावे मंथन करण्यासाठी मंदार पर्वताचा वापर रवीसारखा करावा तर दोर म्हणून वासुकी सर्पाचा वापर करावा या सागर मंथनातून जे काही मिळेल ते असुरांबरोबर वाटून घेतले जाईल असे सांगा सागर मंथनातून अमृत निघाले ते अमृत देव प्राशान करतील ते बलवान होतील पण असुर मात्र अमृत न मिळाल्यामुळे दुःखीच राहतील भगवान विष्णूंचा हा उपाय ऐकल्यानंतर देवगण असुराकडे आले त्यांची सागर मंथनाविषयी बोलणे झाले असुरे अमृत मिळणार म्हणून खुश होऊन सागरमंथनात सहभागी झाले सूर व यांच्या सहभागाने समुद्रमंथन सुरू झाले वासुकी सर्पाने दोराचे काम बजवले त्या सर्पाच्या शेपटीकडील बाजू देवांनी पकडली तर दैत्यांनी मुखाच्या बाजूला पकडले समुद्रमंथनाच्या वेळेचा त्या सर्पाचा विषारी श्वासामुळे दैत्य निस्तेज झाले पण शेपटीकडील बाजू उभे असल्यामुळे देव उत्साहित व तेजपुंज राहिले समुद्र मंथनाच्या वेळेला ब्रह्मदेव दक्षिण सागराच्या मध्यस्थानी उभे होते व तेथे -ते भगवान विष्णूही उपस्थित होते त्यांनी आपल्या हातांनी मंदराचल पर्वताला धरले देव मानवाच्या या एकत्रित प्रयत्नामध्ये भगवान विष्णू कर्मरूप धारण करून प्रकट झाले समुद्र मंथनातून पहिली गोष्ट बाहेर आली ती म्हणजे सुरबी त्यानंतर वारुणी प्रकट झाली ती वारुणी दर्पयुक्त होती तिच्या भोवती भ्रमर भ्रमण करीत होते अशा अपवित्र वारुणीचा देवांनी त्याग केला तर दैत्यांनी तिचे ग्रहण केले दैत्यांनी तिचे ग्रहण करता सुरा झाली त्यानंतर जात मरी मंथनातून बाहेर आला पारिजात मंथनामधून बाहेर आला त्यानंतर अप्सरा मंथनातून प्रकट झाल्या नंतर चंद्र प्रकट झाला नंतर भगवान शंकरांनी तो चंद्र आपल्या जटेमध्ये धारण केला नंतर कालकुट नावाचे भयंकर विष बाहेर आले ते भयंकर विष पाहून देव दानवही दोघही चिंतित झाले ते भयंकर विष भगवान शंकरांनी प्राशान केले आणि दैत्य व दानवांना त्यांच्या त्रासापासून मुक्त केले विष प्राशान केल्यामुळे भगवान शंकराचा कंठ निळा झाला त्यामुळे त्यांना नीलकंठ असे संबंधू लागले विषय प्राशान करीत असताना विषाचा काही अंश इकडे तिकडे पडला तो नागांनी प्राशान केला त्यानंतर पांढरे शुभ्र वस्त्र धारण केलेली धन्वंतरी बाहेर आली त्याच्या हातून अमृत कलश होता अमृत कोणी घ्यावे यासाठी यांच्यात वाद होऊ लागला भगवान मोहिनी रूप घेतले धारण करून मोठ्या युक्तीने फक्त देवांना अमृत दिले आणि दैत्यांना त्यापासून वंचित केले समुद्र मंथनातून यानंतर अश्व ऐरावत हत्ती श्रीदेवी प्रकट झाली श्री देवीला पाहून सर्व जनतीला प्राप्त करून घेण्यासाठी तत्पर झाले तेथे उपस्थित ब्रह्मादेव भगवान श्री विष्णू म्हणाले कृपया माझ्या या कन्येचा पत्नी म्हणून स्वीकार करा तर म, पत्नी म्हणून स्वीकार विष्णू भगवानांनी केला त्याप्रमाणे श्रीदेवीचा श्री भगवान विष्णूशी स्वीकार केला भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून दैत्यांना अमृतापासून वंचित ठेवल्यामुळे दैत्य क्रोधित झाले होते पण अमृत प्राशनामुळे देव अमर झाले हे दैत्य घाबरून पातळात निघून गेले तेव्हा सर्व देव देवलोकी गेले हे भीष्मा देवापासून दैत्य स्त्रियांबद्दल कायम चंचल असलेले दिसतात तर अशा या कथा पद्य पुराणाच्या होत्या तर त्या मी तुम्हाला सांगितल्या पुढे अजून बऱ्याच काही कथा आहेत तर सर्वांनी हे पद्य पुराण ऐकण्याचे कराम यांनी विष्णूची कृपा प्राप्त करून घ्यावी आणि आपल्या चेहऱ्यावर जे चे, कोणी पुराणं ऐकतात तर त्यांच्या चेहऱ्यावर खूप तेज राहते तो जवान राहतो म्हातारा होत नाही जो पुराण श्रवण करतो जो पुराण श्रवण करतो ते शब्द आपल्या शरीरात घेतो आपल्या कानांनी श्रवण करतो त्याला कुठल्याही प्रकारचे दुःख हो यातना होत नाही आणि आपली प्रगती व्हायलाच सुरुवात होते असे हे पद्य पुराण आहे तर आता पुढच्या कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी तुम्हाला सांगितले आहे की काय काय पुढे येणार आहे तर सर्वांनी ऐकण्याचे करावे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझं श्रीपद्य पुराण आवडलं असेल आवडलं एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्रीकृष्णा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा कमेंट्स बॉक्समध्ये करा